मान्सून धमाका ऑफर 27 वर्षांची अखंड परंपरा असलेले सरगम क्लॉथ सेंटर भिलवडी आता आपल्यासाठी घेऊन आले आहे मान्सून सेल धमाका। प्रत्येक खरेदीवर 50% डिस्काउंट। फॅन्सी चुडीदार, टॉप लेगिन्स, कुर्ती, साड्या, फॅन्सी ड्रेस मटेरियल, फ्रॉक, घागरा, टी शर्ट, कॉटन पॅन्टी, शर्ट, जीन्स पॅन्ट, कॉटन पॅन्ट इत्यादी। रोज नवीन कपड्यांवर 50% डिस्काउंट। लग्न बस्त्याची खास सोय। मानपानाच्या व शुभ प्रसंगासाठी आहेरी साड्या होलसेल दरात। जिव्हाळ्याने यावं, विश्वासानं घ्यावं सरगम क्लॉथ सेंटर। बाहेरील गल्ली भिलवडी, तालुका पलूस। संपर्क 94-23-27-11-29 व 97-30-68-22-96। नमस्कार, मी नूतन। आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहूयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने। गेल्या 4 दिवसांपासून पावसाची उघडीप मिळाल्याने ऊस उत्पादक शेतकरी आडसाली ऊस लागवडीसाठी पुढे आला आहे। पलूस वाळवा तालुक्यात कृष्णा आणि वारणा नदीच्या काठाच्या भागात ऊस लागवड सुरू झाली आहे। आतापर्यंत जिल्ह्यात 20,845 हेक्टरवर लागवड झाली आहे। सर्वाधिक ऊस लागवड वाळवा तालुक्यात झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे। जिल्ह्यात गेल्या 3 वर्षांपासून अतिवृष्टी आणि महापूर या संकटांचा सामना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागत आहे। त्यामुळे कृष्णा आणि वारणाकाठच्या गावातील शेतकऱ्यांनी मे महिन्यापासूनच आडसाली ऊस लागवड करण्यास प्रारंभ केला आहे। जून महिना कोरडा गेल्याने जिल्ह्यातील ऊस लागवडी खोळंबल्या होत्या। जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली। पावसाचा जोर जोमात असताना ऑगस्टमध्ये नवीन लावणीला गती येऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र आता पावसाने उघडीप दिल्यानंतर ऊस उत्पादक शेतकरी सुखावले आहेत। जिल्ह्यात सर्वदूर कमी अधिक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। गेल्या 4 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे, त्यामुळे शेतकरी आता ऊस लागवडीसाठी नियोजन करू लागला आहे। दर्जेदार बियाणे घेण्यासाठी कारखाना, बीज उत्पादक घेणारे शेतकरी यांच्याकडे जाऊ लागले आहेत, तर काही शेतकरी ऊस नर्सरीतून रोपांची मागणी करू लागले आहेत। जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात 14,351 हेक्टरवर ऊस लागवड झाली होती, तर याच महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात 20,845 हेक्टरवर लागवड झाली आहे। एका आठवड्यात 6,494 हेक्टरने लागवड वाढली आहे। अर्थात गेल्या आठवड्यापासून आडसाली ऊस लागवडीसाठी गती वाढल्याचे चित्र दिसत आहे। गेल्या महिन्यात पाऊस नव्हता, या महिन्यात पाऊस चालू झाला आहे, त्यामुळे सोयाबीन गेल्यामुळं जरा लागणीची धावपळ चालू आहे आणि जरा शेतकरी बी जरा घाई करायला लागली की माझं कर तुझं कर, लागण चालूच आहे। 5,000 रुपये अकरा घेतोय, 6,000-6,500 रुपये गुंठा चालू आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।